स्मशानातून मृतदेहांची राख चोरीला? कोण चोरतं मृतदेहांची राख? कुणाला चटक लागली आहे स्मशानातील सोन्याची? पंढरपुरातल्या स्मशानातील ही रात्रीच्या वेळची दृश्य पहा. हे दोन चोर चक्क स्मशानात मृतदेहांची राख चोरतायत. गेल्या काही दिवसांपासून पंढरपुरात हे सातत्यानं घडतंय. पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरावर स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत ज्या दिवशी अंत्यसंस्कार होतात त्याच रात्री मृतदेहाची राख चोरली जाते. त्यामुळे अनेक लोकांना अंत्यसंस्कारानंतर अस्थिच मिळेनाशा झाल्यात. जाणकारांच्या माहितीनुसार मृतदेहांवर सोन्याच्या दागिन्यांसह अंत्यसंस्कार केले जातात. त्या मृतदेहांच्या राखेतून मिळणाऱ्या सोन्यावर डोळा ठेवून राख चोरली जाते. मेल्यानंतरही एखाद्याचा मयत झाल्यानंतरही त्याची राख सुद्धा चोरून घेऊन जातोय जाते. हे फार गोष्टी एकदम किळसवण्या प्रकारा दिसतोय. त्यामुळे असे काही प्रकार कोणाच्या निदर्शनात आल्यास किंवा ज्यांच्या नातेवाईकाच्या प्रकारात मैदाच्या घटनेमध्ये असे काही प्रकार घडलेले असतील त्यांनी तात्काळ न घाबरता न भीता पोलिसांना तक्रार द्यावी. ही बाब जेव्हा नगर परिषदेच्या लक्षात आणून दिली तेव्हा त्यांनी स्मशानात CCTV लावणार असून 24 तास चौकीदार नेमणार असल्याचं सांगितलं. राखेची चोरी करतायत अशा तक्रारी तोंडी तक्रारी या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत. त्या संदर्भात नगर परिषदेने दखल घेतली असून लवकरच त्या ठिकाणी एक सुरक्षा रक्षक नेमण्याची योजना नगर परिषद आखत असून जर असं कोणी करताना आढळला तर निश्चितपणे त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. आप्ताच्या मृत्यूनंतर त्याच्या अस्थींबाबत नातेवाईक खूप हळवे असतात. त्यामुळे स्मशानातील सोनं चोरणाऱ्या या चोरांवर जरब बसेल अशी कारवाई करण्याची मागणी होते. सचिन कसबे, Z24 पंढरपूर, सोलापूर. आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया. आमचे प्रतिनिधी सचिन कसबे आपल्या बरोबर थेट पंढरपूरमधून संपर्कात आहेत. सचिन, सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्मशानातली राख नेमकी कुणाच्या मृतदेहांची चोरली जात होती आणि का ही आगतिकता या चोरांवर आली आहे, का अशा प्रकारे मृतदेहांची राख चोरली जात होती? पंढरपूर शहरातील वैकुंठ स्मशानभूमीमधील अग्निसंस्कार झालेल्या मृतदेहांची राख चोरायची, नंतर ती चाळायची, त्यामधून सोने गोळा करायचं, असे प्रकार पंढरपूर शहरातील वैकुंठ स्मशानभूमीमधील मागील काही दिवसापासून वाढत आहेत. सदन घरातील पुरुष अथवा महिला मृत झाल्यानंतर त्यांच्या अंगावर अधिक सोनं असतं असा समज चोरी करणाऱ्यांचा असल्यामुळं अशाच मृत झालेल्या लोकांच्या मृतदेहाची राख चोरी करण्याचे प्रकार पंढरपूरमध्ये घडत आहेत. संबंधित नागरिकांनी याबाबत अनेकदा तक्रारी नगरपालिकेकडे केलेल्या आहेत, मात्र याची कोणतीही दखल नगरपालिकेने आतापर्यंत तरी घेतलेली नाहीये. धन्यवाद सचिन आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.